नरेंद्र मोदी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची महासभा मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्क येथे होते. ही सभा एक देशाला दिशा देणारी असणार आहे. त्याचं कारण प्रचाराचा शेवटच्या रणधुमाळीमध्ये महाराष्ट्रातली पंतप्रधानांची शेवटची सभा आहे. यानंतर आचारसंहिता शिथिल होईल आणि निवडणुकांचा प्रचार थंडावेल, परंतु आजच्या प्रचारसभेतून एक वेगळी दिशा देण्याचं काम हे पंतप्रधान महोदयाच्या माध्यमातून केलं जाईल. त्याचबरोबर महायुतीमध्ये असलेल्या सर्व मित्रपक्षांची ताकद त्या मैदानावरती दिसून येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनुसार महायुतीचे जे उमेदवार आहेत ते निवडून आणण्यासाठी प्रयत्न तर करणार आहेत, परंतु आपली ताकद त्या मैदानावर सुद्धा आज त्या ठिकाणी दिसून येईल. महायुतीची ही सभा देशाला दिशादर्शक ठरणार आहे आणि बांद्र्याला जी सभा होणार आहे ती सभा नसून रडारडीचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ते प्रत्येकजण उठून फक्त टीका करणे एवढंच त्यांचं काम राहिलेलं आहे, ते तेवढंच करू शकतात, परंतु आमची जी सभा असेल त्यातून एक दिशादर्शक सभा त्याला म्हणतात येईल आणि ती सभा मोठी रेकॉर्ड ब्रेक आजची सभा होईल. अजितदादा तब्येतीच्या कारणामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करत होते. त्यांच्या घशाला थोडंसं इन्फेक्शन झालं होतं म्हणून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब शिवाजी पार्क येथे सभा घेणार आहेत. त्या सभेला अजितदादा उपस्थित राहतील. जे लोक अजितदादांच्या आजारावरती राजकारण करू इच्छित होते त्यांना आज आम्ही एवढं सांगू इच्छितो की तुम्ही राजकारण करा, तुम्ही आजारावरचं राजकारण करा, तुम्ही सहानुभूतीचं राजकारण करा, आम्ही विकासाचं राजकारण करू. दादा जे आहे ते स्पष्टपणे मांडणारे आहेत, ते कुठेही कुठली गोष्ट लपवणारे नाहीत, परंतु विरोधक जाणीवपूर्वक त्यांच्या आजारावरचं सुद्धा राजकारण करत होते. त्यांना मी सांगू इच्छितो की दादा आज परत स्टेजवर येतील आणि महायुती निवडून आणतील. काँग्रेस पक्ष हा गोगलगायीपेक्षा स्लो आहे. काल त्यांनी दाखवून दिलं. निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 2 दिवस असताना त्यांनी स्वतःचं जाहीरनामा प्रसिद्ध केला. याच्यावरूनच ते किती कार्यतत्पर आहेत, त्यांना किती लोकांची काळजी आहे किंवा आपण लोकांबद्दल काय करू शकतो हे सांगण्याचं धाडस त्यांच्यामध्ये नाही, म्हणून त्यांना हे जाहीरनामा करण्यासाठी उशीर लागला. त्यांचा जो जाहीरनामा आहे मला वाटत नाही की त्यांच्यावरती त्या जाहीरनाम्यावरती कुणी विश्वास ठेवेल, कारण त्यांना प्रसिद्ध करायला एवढा वेळ लागला तर डिलिव्हर करायला किती दिवस लागू शकतात याची विचार जनता करेल आणि त्या जाहीरनाम्याकडे मला लक्ष देऊन वाचेल. पूर्णपणे दुर्लक्षित झालेला तो जाहीरनामा आहे. असीम सरोदे यांनी केलेले आरोप हे कदाचित उज्ज्वल निकमावरती होते की काँग्रेस नेत्यावरती होते. उज्ज्वल निकमाने किती फीस आकारली याच्यापेक्षा काँग्रेस नेत्यांनी ती कशी दिली याचीसुद्धा चौकशी किंवा याचीसुद्धा त्यांनी माहिती घेतली पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीला आपण फीस देतो आहे तर ती देत असताना तो व्यक्ती आपल्याला परवडतो आहे का हे आपण पाहत असतो. कुणीही जोर जबरदस्ती करून फीस घेत नाही, त्यांनी आधी त्याच्यावरती चर्चा केलेली असते. असीम सर्वोदय एक प्रीपेड रिचार्जसारखे आहेत. त्यांचं आज कुणीतरी रिचार्ज केलं आहे म्हणून ते बोलत आहेत, उद्या ते रिचार्ज संपल्यावरती शांत बसतील हा आम्हाला विश्वास आहे. असीम सर्वोदय विश्वंभर चौधरी परत असे आजी काही मोजकी लोक आहेत. ते जसं एखादी व्यक्ती किंवा एखादी प्राणी वाघाची कातडी घालून फिरत असतो आणि नंतर उघडं झाले की सांगतो मी तो वाघ नव्हे, तसे त्यांची परिस्थिती झालेली आहे. असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी किती जरी सांगत असले की आम्ही काँग्रेसचे पदाधिकारी नाहीत, आता देशाला माहिती झाले काँग्रेसचे ते स्टार प्रचारक म्हणून यादीत त्यांचे नावं आहेत
आणि एकीकडे स्टार प्रचारक म्हणून फिरायचं आणि दुसरीकडे आम्ही त्या पक्षाचे पदाधिकारी नाहीत म्हणून सांगायचं, याच्यावरूनच ते किती सत्य बोलतात, त्यांचं काँग्रेसवर किती प्रेम आहे हे दिसून येते. असं सोंग करून जमत नाही. तुम्ही आहात तर छातीत ठोकपणे तुम्ही सांगितलं पाहिजे आणि काँग्रेसनंसुद्धा विचार केला पाहिजे की ज्या लोकांना तुम्ही इतके दिवस महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सभा घ्यायला फिरवलं तेच लोक आज म्हणतात की आम्ही तुमचे नाही, याचा अर्थ त्यांना निकाल दिसून आला आहे.